माजी आमदार पी एन पाटील यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेहमीच न्याय दिला त्यामुळे येत्या निवडणुकीत पी एन पाटील यांना विजय करूयात असं आवाहन दिगंबर मेडशिंगे यांनी केलं काणगाव इथं यांनी पदयात्रा काढून संपर्क दौरा केला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार पी एन पाटील यांनी करवीर तालुक्यातील काणगाव इथं पदयात्रा काढली त्यानंतर सभा पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी भोगावती कारखान्याचे माजी संचालक मारुतराव मेडशिंगे होते आजभर प्रत्येक निवडणुकीत काणगावला प्रतिनिधित्व दिलं असून संपूर्ण मतदारसंघाचा समतोल विकास साधला असं पीएन पाटील यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षात केवळ भूल पाहायला मिळाल्या मात्र आता ही परिस्थिती बदला असं आवाहन पी पाटील यांनी केलं युवा नेते दिगंबर मेडशिंगे यांनी बोलताना पीएम पाटील जनाधार मिळेल असं नमूद केलं पाटील यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिलाय तेच करवीर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू शकतात असं नमूद केलं तर आनंदराव मगदूम माजी सरपंच बाळासाहेब पाटील सखाराम चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त करून यावेळेला पीएन पाटील यांना दुप्पट मताधिक्याने निवडून आणू असं सांगितलं प्रास्ताविक महेश वळगट्टे यांनी केलं कानगाव गावात पी एन पाटील यांनी पदयात्रा काढून घरोघरी संपर्क साधला यावेळी वसंतराव चव्हाण रघुनाथ चव्हाण पंडितराव मेडशिंगे जयश्री मेडशिंगे रुपाली मेडशिंगे कृष्णात नाईक अनिल भंडारे बाबासो मेडशिंगे गुकुळचे संचालक पीडी डी कृष्णराव किरुळकर जयसिंग हुजरे उदयसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते